देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल झालेलं आहे आणि सगळीकडे चौथ्या टप्प्यासाठी एक तयारी सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत झालेलं मतदान, दिसणारा कल आणि विशेषतः राजस्थानामध्ये निवडणूक प्रभारी म्हणून मला आलेले अनुभव याच्या आधारे एक दोन तीन मुद्दे मला या निमित्ताने जळगावातल्या पत्रकारांबरोबर शेअर करायचे आहेत. पहिली गोष्ट अशी की संबंध देशभर मतदानाचं प्रमाण कमी असल्याबद्दलची चिंता जरी व्यक्त होत असली तरी आमच्या संघटनात्मक आकलनानुसार भारतीय जनता पार्टीचा मतदार हा मोठ्या संख्येने बाहेर पडलेला आहे आणि सुरुवातीपासून आम्ही आमच्या मतदारांना, समर्थकांना हे सांगत आलेलो आहोत, कार्यकर्त्यांनाही सांगत आलेलो आहोत की पहिले मतदान बाद में जलपान या पद्धतीने सकाळी 7 पूर्वी आपण रांगेत उभं राहावं आणि मतदानाचा हक्क आधी बजावावा आणि बाकीच्या सर्व गोष्टी नंतर कराव्यात आणि त्यावर सर्वजणांनी चांगल्या पद्धतीने अवलंब केल्याची उदाहरणं आमच्या समोर आहेत. त्यामुळे राजस्थानात तर दोन्ही फेऱ्यांचं मतदान पूर्ण झाल्यामुळे 25 पैकी 25 जागा मिळवून भारतीय जनता पार्टी तिथे 100% भाजपाची एक हॅट्रिक करेल याबद्दल कोणाच्याही मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. ही गोष्ट खरी आहे की लोकसभेची निवडणूक असून सुद्धा विरोधी पक्ष या निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण आणि मतपेढीच्या राजकारणाचा मोह या पलीकडे जाताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी ठरवून भारतीय जनता पार्टी आणि एखादा विशिष्ट समाज यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचं, त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीविषयी विष कालवण्याचं असं देखील उदाहरण आपल्याला आढळतं. परंतु यावर मात करून, जसं राजस्थानच्या बाबतीत म्हणायचं झालं तर राजपूत समाज, जाट समाज, मीणा समाज, अनुसूचित जनजातीमधले सगळे बांधव हे एकमुखाने नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभे आहेत असा तिथला अनुभव आहे. विशेषतः राष्ट्रीय स्तरावरची ही निवडणूक असल्यामुळे स्थानीय मुद्दे हे कमी महत्त्वाचे आहेत आणि देशाच्या सुरक्षिततेचा, देशाच्या उज्ज्वल भविष्याचा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश करत असलेल्या प्रगतीचा असा प्रभाव लोकांच्या मनावर आहे असं आकलन आहे. कदाचित यामुळेच भारतीय जनता पार्टी ज्यावेळी पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सची गोष्ट करते त्यावेळी लोकांना ती विश्वसनीय वाटते, जाणवते, याचं कारण त्या परफॉर्मन्सची अनेक उदाहरणं हा त्यांच्या अनुभवाचा विषय बनलेली आहे. पक्षाच्या सरकारने किती मोठ्या प्रमाणात रस्ते विकास केला आहे हे आता लोकांना सांगावं लागत नाही. रस्त्यावरून जाताना वाहतुकीची सुधारलेली स्थिती, रस्त्यांची सुधारलेली स्थिती ही त्यांच्या अनुभवाचा विषय झालेली. रेल्वेगाड्या कशा नियमितपणे चालतायत किंवा कशा स्वच्छ पद्धतीने त्यांची देखभाल केली जाते, स्वच्छतेची काळजी घेतली जाते, स्टेशन्स किती चांगली झाली आहेत हे त्यांना आता प्रचाराच्या माध्यमातून सांगावं लागत नाही, कारण तो त्यांच्या अनुभवाचा विषय झालेला आहे. आणि त्यामुळे विकासाच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून अन्य सर्व पक्षांपेक्षा नेहमीच पुढे राहत आलेली आहे आणि या निवडणुकीत तेच चित्र आहे. कारण काँग्रेस किंवा महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे कोणीही नेते आमच्या 2.5 वर्षाच्या कामगिरीला बघून मतदान करा असं आवाहन करण्याची हिंमत दाखवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी उद्धव ठाकरे यांची, शरद पवार यांची आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची सगळ्यांची भाषणं बारकाईने राजकारणाचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करण्यासाठी निवडली, पण मला एकाही भाषणामध्ये त्यांनी आमच्या 2.5 वर्षाच्या कामगिरीकडे पाहून आम्हाला मत द्या असं आवाहन केल्याचं मला आढळलं नाही. याचं कारण त्यांची कामगिरीच काही नव्हती आणि त्यामुळे कामगिरीच्या आधारावर मतं मागण्याचा साहस ते दाखवू शकत नाही. भारतीय जनता पार्टी मात्र आपल्या कामगिरीच्या आधारावर मत मागते आहे आणि त्यासाठीच लोकप्रबोधनासाठी माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री, आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष, इथे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्या महायुतीचे अन्य नेते, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष हे सर्वजण या कामगिरीच्या आधारावर मत मागत आहेत. यामुळे विचलित होऊन अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की काँग्रेसने पुन्हा एकदा मतपेढीचा आसरा घेतल्याची चिन्ह दिसत आहेत, ज्यामुळे
कसाबसारख्या ज्याचा दोष सिद्ध झालेला आहे, ज्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आणि त्याला फाशीची शिक्षा झाली, ती त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा झाली, अशा कसाबद्दल सहानुभूती दाखवून सबंध जे नोव्हेंबर 2008 जे काही सगळं भीषण अशा प्रकारचं वास्तव आहे त्याला कपोलकल्पित अशा पद्धतीची एक कलाटणी देण्याचा अतिशय दुर्दैवी प्रयत्न विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या समर्थकांनी केला आहे. आणि अशा प्रकारच्या विधानांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. त्यामुळे टेररिझमच्या विरोधात, दहशतवादाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी एक प्रकारे संघर्ष केला, प्रसंगी मरणही पत्करलं, अशा सर्वांचा अतिशय घोर अपमान विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आणि त्याचं एकमेव कारण मुस्लिम मतांचा मोह, या पलीकडे दुसरं काही नाही. काँग्रेसची सगळी राजकारणाची वाटचाल ही त्यांना काय वाटेल या आधारे झालेली आहे. घटनेच्या मार्गदर्शक तत्वात दिलेली 370 रद्द करण्याची भूमिका काँग्रेसनी कधीही अंमलात आणली नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं त्याला काँग्रेसने हरताळ फासला, एकमेव कारण त्यांना काय वाटेल. समान नागरी कायदा घटनेच्या मार्गदर्शक तत्वात आहे, पण काँग्रेसनी समान नागरी कायद्यातला स देखील उच्चारला नाही, एकमेव कारण त्यांना काय वाटेल. आणि त्यामुळे घुसखोरीचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांबद्दल काँग्रेसची बोटचिपी भूमिका जी राहिली ती केवळ मात्र त्यांना काय वाटेल या एका भावनेतून राहिली. आणि आज त्याचा कडेलोट झालेला दिसतो. ज्यावेळी कसाबसारख्या एका नराधमाला एक प्रकारे त्याच्याविषयी सहानुभूती दाखवून त्याचा मृत्यू कशामुळे झाला, कुणामुळे झाला, अशा पद्धतीची कपोलकल्पित विधानं करून महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न आहे, ज्याचा जितक्या तीव्र शब्दात आपण निषेध करू तितका तो कमीच आहे. मला एवढंच या निमित्ताने मांडायचं. सर, राजस्थानचं आपण उदाहरण दिलं, समाज याची नाराजी आणि त्या संदर्भात तसं महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी काही आतापर्यंतची वाटचाल आहे ती एक प्रगल्भ आणि महाराष्ट्रातल्या मुख्य प्रवाहातला समाज या पद्धतीची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठा समाजाला या आरक्षणासाठी पूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेले प्रयत्न, याबद्दलची भारतीय जनता पार्टीची भूमिका, या सगळ्याची सम्यक जाणीव आहे. आणि त्यामुळे मराठा समाज हा कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडेल असं मला वाटत नाही. मराठा समाज आणि महाराष्ट्रातले सर्व समाज एकमुखाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. शरद पवारांनी आज एक वक्तव्य केलंय, काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, या संदर्भात आपली काय म्हणणं? असे काही काही पक्षांना ते जिवंत का आहेत याचाच उलगडा झालेला नाही, त्यामुळे त्यांना कुठल्या तरी धारेशी मिळायचं आहे. त्यांना असं वाटतं की काँग्रेसमध्ये आपलं स्वागत होईल, तिथेही आपल्याच सारखे भ्रष्टाचारी आहेत, तिथेही आपल्याच सारखे मतपेढीच्या आकर्षणाला भुललेले लोक आहेत, त्यामुळे समानशीले व्यसनेशु सख्यम असं म्हटलं जातं, त्यामुळे जातील कदाचित तिकडे, आपल्याला काय माहिती. सर, विरोधकांकडून एक मुद्दा उपस्थित केला जातो, शेतकऱ्यांच्या अवजारांवरची जी GST आहे ती 18% आणि मर्सिडीजवरची GST लावली ती 3%. तर नेमकं यात कितपत तथ्य आहे मला याची माहिती नाही, परंतु शेतकऱ्यांना अवजार स्वस्तात उपलब्ध झाली पाहिजे यात काही शंका नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने पूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या काळापासूनच अवजार एकत्रितरित्या विकत घेऊन शेतकऱ्यांना ती भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. आणि मी स्वतः एक गाव, मी खासदार असताना सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलं होतं आणि ट्रॅक्टरपासून ते अनेक यांत्रिक पद्धतीचं नांगर असेल किंवा इतर अवजार असतील ती सरकारी व्यवस्थेतून आमच्या गावच्या शेतकऱ्यांना उपलब्ध झाली होती भाडे तत्वावर. त्यामुळे मला असं वाटतं की GST मुद्दा मला माहिती नाही, मी तसा अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही, परंतु तसं असेल तर त्याबद्दल सुधारणा कराव्या लागतील आणि सरकार त्याच दृष्टीने अशा योजनांना चालना देते आहे अशी माझी समजूत आहे. सर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफीची योजना आणली होती, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, कर्जमाफी योजना,
या योजनेत आजही किमान 4.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, कर्जमाफीचा न्याय मिळाला. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस सत्तेत आलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नाही आहे, काय कारण असेल? स्थानिक सरकारच्या कडून माहिती घेऊन ती द्यावी लागेल. परंतु मला असं वाटतं की किसान सन्मान निधीसारखी योजना किंवा बी बियाणांपासून इतर अनेक विषयांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांमधून शेतकऱ्याचं जे सबलीकरण झालेलं आहे त्यातून अन्नदात्याविषयी, आता आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी जी कुसुम योजना आहे त्याच्या माध्यमातून अन्नदाता हा ऊर्जादाता देखील होतो आहे, कारण तो सोलर ऊर्जेच्या निर्मितीकरता काही ना काही त्याच्या शेताचा जमिनीचा उपयोग करतो आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याला सर्व प्रकारे उत्पन्नाची जोड साधनं उपलब्ध करून द्यावी आणि दुष्काळाच्या किंवा आसमानी संकटाच्या परिस्थितीमध्ये त्याला तग धरून उभं राहता यावं यासाठी त्याचं सबलीकरण करावं ही सरकारची भूमिका आहे. आणि सन्मान निधीचा तर आता खूप उपयोग झालेला आहे, अनेक जण त्यासाठी मोदी सरकारला धन्यवाद देत आहेत आणि माझी खात्री की त्यांचं समर्थनही भाजपला. सर, आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, जळगाव जिल्ह्यात कापसाला भाव मिळाला नाही आहे, त्यांची नाराजीचा परिणाम होऊ शकतो भाजपच्या मुद्द्यावरती, कशी दूर करणार? नाही, असं या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार सजग आहे, केंद्र सरकारही सजग आहे. भावाच्या विषयातली मला माहिती नाही आज या ठिकाणी, कारण परंतु पीक विम्याच्या बाबतीमध्ये सरकारने कठोर भूमिका घेऊन विमा कंपन्यांना विम्याचे पैसे देण्याबद्दलचे आदेश दिलेले आहेत. मी स्वतः राजस्थानात त्याबद्दलचे आदेश बघितलेले आहेत, मिळालेले आहेत, काही ठिकाणी मिळालं नसेल तर ते मिळेल. महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते जाहीर सभांमधून शेतकऱ्यांच्या या मुद्द्यांवर बोलताना दिसत नाही, बगल देताना दिसत आहे, असं विरोधकांचा आरोप आहे. जळगाव जिल्हा हा कापसाचा कापूस उत्पादकांचा जिल्हा आहे, याच्या शेतकऱ्यांना आजही अनेक घरांमध्ये कापूस पडलेला आहे, त्यांना योग्य भाव मिळत नाहीये, या शेतकऱ्यांची पिळवणूक होते, आर्थिक पिळवणूक होते, ते या मुद्द्यावर भाजपा नेते बोलत नाही काही, हा आरोप होतोय. मला माहिती नाही कोण असा आरोप करतोय आणि कोणी बोलतोय का नाही माहित, म्हणजे मला त्याची कल्पना नाही. कदाचित तुमच्यासारखे पत्रकार महाराष्ट्राच्या नेत्यांना प्रश्न विचारतच असतील ना, असं थोडीच होणार आहे. की एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या घरातल्या कापसामुळे खास सुटते, मात्र सत्ताधाऱ्यांना खुर्चीची खास आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी उद्धव ठाकरेंनी जी भाषा वापरली ती सुद्धा मला वापरता येणार नाही, काही सभ्यतेच्या मर्यादा आहेत. परंतु तो विषय जर सोडला तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळाला पाहिजे याबद्दलची केंद्राची, राज्याची, राज्य सरकारची, सध्याच्या राज्य सरकारची भूमिका ही न्यायसंगत आहे. काही ठिकाणी भाव मिळण्याबाबतीत काही अडचणी आल्या असतील तर त्या निश्चितपणाने त्याबद्दल राज्य सरकार हे संवेदनशील आहे आणि न्याय निश्चित. सगळं राम मंदिराचा मुद्दा हा आस्थेचा विषय सगळ्यांचा, देशभरातल्या लोकांच्या आस्थेचा विषय, भाजप त्याचा राजकीय मुद्दा म्हणून वापर करते. मला नाही वाटत भारतीय जनता पार्टीने, आता तुम्ही पंतप्रधानांची किंवा इतर अनेक नेत्यांची भाषणं वाचली असती तर आता राम मंदिराचा मुद्दा भारतीय जनता पार्टीकडून केलेल्या कामाचा हिशोब एवढ्याच संदर्भात आहे. आणि राजकारण आम्ही करतो असं जे म्हणतायत ते इतके दिवस आम्हाला वाकुल्या दाखवत होते की मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नाही बतायंगे, म्हणजे त्यांनी केला तर तो राजकारणाचा वापर नाही. आणि आम्ही सांगितलं की आम्ही केलं, आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे राम मंदिर उभं केलं तर तो राजकारणाचा वापर, हे हा दुहेरी न्याय म्हणजे दुटप्पणा. आम्ही फक्त जे आश्वासन दिलं होतं जो कहा सो किया या पद्धतीने लोकांना सांगतो आहोत आणि त्यात काही गैर नाही, कारण ते आमचं आश्वासन होतच होत. सर, शेतीमालाला भाव नाही तो भाव विषय वेगळा, परंतु बी बियाणे मटेरियल याचे सर्वांचे भाव 3 पट वाढलेले आहेत, यावर आपण काय म्हणणार? असे मी म्हटलं तसं माझा माझा जो विषय आहे त्याच्याशी म्हणजे या विषयातली मला माहिती नाही असं तुमच्या समोर सांगण्यात मला काही संकोच वाटत नाही, कारण मला माहिती नाहीये, मी माहिती घेईन. परंतु शेतकऱ्याला या सगळ्या विपरीत परिस्थितीत आधार मिळावा यासाठीच सन्मान निधी सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्याला खतं वाजवी भावात मिळावीत, त्या खतांचा दुष्काळ जाणवू नये, आपण युरियाच्या दुष्काळाचे दिवस आठवलेले असतील,
त्यामुळे या पद्धतीने जेवढी चाक चौबंद व्यवस्था हिंदीमध्ये म्हणतात अशा प्रकारची करता येईल तसे सरकारचे प्रयत्न आहेत. सगळ्याच भावांवरती सरकार नियंत्रण नाही ठेवू शकत, मला बी बियाण्यांच्या भावांबद्दलची माहिती नाही, परंतु या प्रकारच्या बाजारी म्हणजे ज्याला मार्केट फोर्सेस म्हणतो त्यांच्या व्यवहारामुळे शेतकऱ्याला त्रास होऊ नये याकरताच जे कुशनिंग पाहिजे आर्थिक दृष्ट्या ते त्या सन्मान निधीतून मिळतात आणि त्याचा खूप शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ. सर्विस विषय आहे साधारण महाराष्ट्रात विरोधक जे आहे ते स्थानिक मुद्दे उपस्थित करतात आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुती जी आहे ते राष्ट्र स्तरावरचे बदल सुरक्षे जे आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते मुद्दे उपस्थित करतात. तर या म्हणजे या दोघी मुद्द्यांचा या निवडणुकीवर कितपत कसा परिणाम राहू शकतो असं आहे. कोणीही सांगेल, छोटा विद्यार्थी पण सांगेल की लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत देशाचेच विषय येतात, विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे विषय येतात, महापालिकेच्या निवडणुकीत शहराचे विषय येतात. हे अगदी सोपं सहज आहे. त्यामुळे उगाचच राष्ट्रीय प्रश्नांवरती किंवा एकूण देशाच्या परिस्थितीत मोदी सरकारच्या कामगिरीमुळे जे सकारात्मक आणि अतिशय महत्त्वाचे बदल झालेले आहेत, जे काम आम्ही केलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याकरता स्थानिक विषयांना अधिक महत्त्व देऊन मतदारांना एक प्रकारे दिग्भ्रमित करण्याचा खेळ जर कोणी खेळत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मतदार देखील चाणाक्ष आहे, सुजाण आहे आणि त्याला हे माहिती आहे की ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित, देशाच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित, देशाच्या जागतिक धोरणाशी संबंधित अशी निवडणूक आहे. आणि त्यामुळे विरोधक काही जरी करत असले तरी मतदार दिग्भ्रमित होईल असं मला अजिबात वाटत नाही. मतदार विवेकी आहे आणि तो विवेकी असल्यामुळेच अनेक राज्यांमध्ये खुद्द महाराष्ट्रात देखील आपण बघितलेला आहे की तो लोकसभेला ज्यावेळी समांतर निवडणुका होतात एकाच वेळी त्यावेळी तो लोकसभेत एका पक्षाच्या मागे उभा राहतो, विधानसभेत दुसऱ्या पक्षाच्या मागे. हा मतदाराच्या विवेक शक्तीचा परिणाम आहे आणि जर मतदाराला या पद्धतीने दिग्भ्रमित करण्याचे प्रयत्न होत असतील तर मतदार ते स्वीकारणार नाही. मतदार चाणाक्ष आहे, हुशार आहे, परिपक्व आहे. धन्यवाद.